नमस्कार मैत्रिणीनो अजिना नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे अधिक मास चालू आहे आणि आपण रोज एक अध्याय अधिक मास महात्म्याचं घेणार घेत आहोत आपण काल तिसऱ्या अध्यायामध्ये गायच्या पोटात देव कसे आले ते पाहिलं होतं आता आपल्याला चौथा अध्याय घ्यायचा आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण जसे कर्म करतो त्याचे फळही तसेच भेटते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अध्याय चौथा श्री गणेशायन महा सूत सांगतात की अधिक मासात गोमातेचे दर्शन तिचं पूजन आणि दान याबद्दल सांगितल्यानंतर ज्या ब्राह्मणाला असं दान द्यायचं तो ब्राह्मण कसा असावा हे पण भगवंत लक्ष्मीला सांगतात ब्राह्मण हा ज्ञानी शांत स्वभावाचा अल्पसंतुष्ट आणि विनयशील असावा तो अहंकारी गर्विष्ठ दांभिक अनलोभी असू नये ईश्वरनिष्ठ ब्रह्म जाणणारा भगवतपूजन दर्शन नामस्मरण करणारा धर्मनिष्ठ आणि आचारनिष्ठ असावा ब्राह्मण हा क्षत्रिय धर्मी व वाणिज्यकर्मी असू नये पशुसेवा कृषी कर्म करणारा नसावा ब्राह्मणाने सावकारी करू नये उदारी करू नये कर्ज घेऊ नये घेतले तर फेडण्याची क्षमता असावी कोणाला जमीन जामीन राहू नये कोणाचंही कर्ज बुडू नये तसं जर केलं नाही तर या जन्मीच्या कर्माचं फळ हे पुढील जन्मी कसं फेडावं लागतो याबद्दलची ही कथा आहे सर्वांनी ऐकावी कोण्या एका गावातला एक क्षत्रिय धर्मी प्रवासी दुसऱ्या गावात जातो काम करून धन कमवतो पुढे त्याला आपल्या लेकरा बाळांची आठवण येते पत्नीच्या भेटीला मन ओढावतं जमा केलेलं धन गाठीला बांधून तो प्रवास करत घराकडे परत येत असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली विसावतो विश्रांतीनंतर घाईने पुढे जाताना तो तिथंच आपलं धनाचं गाठोडं विसरतो त्याच्या मागून दुसरा एक प्रवासी तिथं येतो त्याला अचानक ते, ते धनाचं गाठोडं सापडतं तो इकडे तिकडे पाहतो धन घेतो देवाला नमस्कार करतो आणि पुढील प्रवास प्रवासाला निघून जातो त्यानंतर एक तिसरा प्रवासी येतो सावलीत विसावतो शिदोरी सोडतो जेवणास प्रारंभ करतो तोच पहिला प्रवासी परत येतो व त्या तिसऱ्या प्रवाशाला धनाबद्दल विचारतो त्या बिचाऱ्याला खरं तर दनाबद्दल काहीच माहीत नसतं तो तसं सांगतोसुद्धा पण पहिला प्रवासी त्याला लोच्छा समजतो आणि मारू लागतो जीवे मारण्याची धमकीही देतो तो बेचारा नारायणा धावा देवा धावा असा म्हणून प्रार्थना करू लागतो देवाला देव काही त्याच्या मदतीला धावत नाही हा सर्व प्रकार नारदमुनी पाहत असतात ते तडक वैकुंठात जातात आणि नारायणाला विचारतात देवा अरे हा कसला रे न्याय एकाचं धन जातं दुसऱ्याला ते सहज मिळतं आणि तिसऱ्याला मात्र धन न चोरताही मार खावा लागतो उलट त्यानं धावा करूनही तू त्याच्या मदतीला धावत नाहीस असं का तेव्हा नारायण सांगतात नारदा अरे हा ज्याच्या त्याच्या कर्माचा फळाचा खेळ आहे जो जसं कर्म करतो त्याला तसं फळ पदरात पडतं आता मी काय सांगतो ते ऐक जो आता निरपराध आहे आणि तरीही मार खातोय ना तो गतजन्मीचा कर्जदार आहे त्याला अचानक धन मिळालं तो गतजन्मीचा सावकार होता तर ज्याने कष्ट करून मिळवलेलं त्याचं धन गेलं तो होता जामीनदार कर्ज कर्जदाराने कर्ज फेडले नाही म्हणून मार खाल्ला जामीनदाराला आपल्या मेहनतीमधून सावकाराला ती फेड करावी लागली नारदा ऋण आणि हत्या त्याच्या हातून कुणीच सुटत नाही विशेष म्हणजे ते तिघही गतजन्मी ब्राह्मण होते तेव्हा असे ब्राह्मण हे दान देण्यास योग्य नाहीत त्याला दान द्यायचं तो ब्राह्मण सत्पात्र असायला हवा ब्राह्मणाला अधिक महिन्याला अन्न वस्त्र धन हे दान द्यावे दीप आणि आपोप म्हणजे अनारसे तेही तेहतीस दान द्यावेत असं दान दिले असता पापाचा नाश होतो आणि पुण्य वाढतं अपमृत्यूचं गडांतर दूर होतं मनो मनोकामना पूर्ण होतात मात्र हे असे पूजन दान इत्यादी करताना ते ब्राह्मणामार्फत आपण भगवान पुरुषोत्तमासच देत आहोत असा दृढ विश्वास दाताच्या मनात असावा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण चौथा अध्याय घेतला आहे आता पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे की मृगराज झाला सरडा कसा सरडा झाला ते आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका